नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण गोड गोंडस देखणा अभिनेता भूषण प्रधानबद्दल जाणून घेत आहोत. अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. त्याचे आईवडील एकत्र राहत असून देखील तो पूर्ण नाव लिहिताना भूषण सीमा प्रधान असं लिहितो. वडिलांच्या नावाऐवजी तो त्याच्या आईचं नाव वापरतो. त्याने हा निर्णय का घेतला याचं कारण त्याने सांगितलं आहे. तो म्हणाला, आपल्या आईवडिलांचं पटत नाही किंवा त्यांचा घटस्फोट झाल्यावर आपण आपल्या नावापुढे आईचं नाव लावतो असं अनेकांना वाटतं, पण मी माझ्या वडिलांवरही तितकंच प्रेम करतो. मला घडवण्यामध्ये दोघांचाही वेगवेगळ्या वाटा आहेत, आईचं तो कुठेतरी जास्त आहे. मी अभिनय क्षेत्रात काम करावं हे स्वप्न माझ्यावरून तिने पाहिलं. जेव्हा मी बाबांना सांगायचो की मला अभिनेता व्हायचं, तेव्हा मला MBA झालं असल्यामुळे बाबा मला म्हणाले, तुला जर तुझ्या आवड जोपासायची असेल तर तुला पैसे उभे करावे लागतील, मी काहीही देणार नाही. पण आईनं तसं नाही केलं. तुला काय करायचं आहे मग आपण ते करू, त्यासाठी काय काम करावं लागेल याबाबत माझ्याशी चर्चा करायची. मला आईने खूप पाठिंबा दिला, हे करू नकोस किंवा हे करायला नको असं तिने मला कधी सांगितलं नाही. कसं करणार आहेस हा प्लॅन ती मला विचारायची. माझ्यासाठी ज्या आईने कष्ट घेतले तिचं नाव सगळ्यांना कळावं म्हणून मी भूषण सीमा प्रधान असं नाव लिहितो. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या भूषण प्रधाननं एक गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली. हा चित्रपट केल्यानंतर भूषण त्याच्या आईबाबांना रोज आवर्जून फोन करतो, याचं कारणही त्यानं सांगितलं. यावेळी भूषणनं त्याच्या बाबांच्या मनातली एक इच्छा पूर्ण झाल्याचं सांगितलं. भूषण हा आपल्या आईवडिलांना रोज कॉल करतो याविषयी सांगत म्हणाला, प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या आईबाबांसाठी खूप करतो, परंतु आईवडिलांना नक्की काय हवं असतं हे मुलांना कळतच नाही. दिवसभरातील थोडा वेळ, प्रेमाच्या आपुलकीचे दोन शब्द त्यांना हवे असतात आणि आपण नेमकं तेच करत नाही. काम तर होतच राहील, परंतु आईवडिलांकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि याची जाणीव मला चित्रपट करताना झाली. म्हणूनच मी घराच्या बाहेर असताना आईबाबांना नित्यनिमानं फोन करतो. या चित्रपटाच्या दरम्यान मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परिपूर्ण घर नक्कीच बनू शकतं. पुढे वडिलांची एक इच्छा पूर्ण केल्याविषयी सांगत भूषण म्हणाला, मी अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम करतो आहे, परंतु महेश मांजरेकर सरांसोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि माझ्यापेक्षाही माझ्या वडिलांची जास्त इच्छा होती. त्यामुळे जुनं फर्निचर हा चित्रपट माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. आज माझे बाबाही खूप खुश आहेत. मराठी कलाविश्वातील हा बिंदास अभिनेता अनेक तरुणींचा क्रश आहे. दमदार अभिनयाबरोबरच भूषण त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. हँडसम हंक असलेल्या भूषणवर चाहतेही फिदा होतात. कमालीचा फिटनेस आणि लुकमुळे भूषण कायम चर्चेत असतो, पण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. भूषण फरहान अख्तरच्या मेहुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. भूषणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. भूषणने अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत फोटो त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला होता. अनुषाच्या वाढदिवसानिमित्त भूषणने तिच्याबरोबर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्याच्या या पोस्टमुळे भूषणने अनुषाच्या डेटिंगच्या चर्चेला उधाण आलं. भूषण आणि अनुषाचे फोटो पाहून दोघे एकमेकांना डेट करता की काय असा प्रश्न अनेकांना पडला. एकाने कमेंट करत, तुम्ही डेट करताय का असं म्हटलं तर दुसऱ्याने लग्न करा अशी कमेंट केली. तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात अशीही कमेंट केलेली आहे. तुम्ही कपल आहात का असंही म्हटलं आहे. अनेक सुपरहिट सिनेमात काम केलेल्या भूषणचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. आता अनुषाबरोबर त्याच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुषा ही बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरशी मेहुणी आहे. करण कुंद्राबरोबरच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत होती. 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनुषा आणि करणमध्ये काही कारणांमुळे ब्रेकअप झालेला आहे. फक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्याचा जमाना गेला. अभिनेत्यांच्या बाबतीत ते किती देखणे आहेत त्याचप्रमाणे त्यांची शरीरयष्टीसुद्धा किती पिळदार आहे हे सुद्धा आता महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळेच आता मराठी सिनेसृष्टीतही अभिनेत्यांमध्ये 6-पॅक एब्स बनण्याची क्रेज वाढली आहे. अभिनेता भूषण प्रधान हा सुद्धा जेवढा देखणा आहे तेवढा फिट ॲक्टरसुद्धा आहे आणि म्हणूनच तो तरुणांच्या दिलकी धडकनमध्ये आहे. फिटनेसची काळजी घेणाऱ्या भूषणला त्याचं गुपित विचारल्यावर तो म्हणतो, माझी पचनशक्ती चांगली आहे त्यामुळे माझं सर्वसाधारणपणे वजन वाढत नाही. त्याचप्रमाणे मला गोड खायला मुळीच आवडत नाही. त्यामुळे जसं बाकीच्यांना डायटिंग करताना गोड खाणं बंद करावं लागतं तशी मला स्वतःवर बंधनं घालावी लागत नाही. या दोन माझ्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील. तरीही एखादं फोटोशूट करायचं असेल किंवा चित्रपटासाठी बारीक दिसणं किंवा 6-पॅक वगैरे गरजेचं असल्यास मी काटेकोरपणे डाएट फॉलो करतो. खूप वर्षांनंतर कळतं आपल्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर कोण. उंचावलीचा टीझर आउट. भूषण प्रधान, शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत. उंचावली हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सिनेमाचा कमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ऊन सावली या सिनेमात भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ऊन सावली हा रोमॅन्टिक सिनेमा असल्याचा अंदाज टीझरवरून येत आहे. घर दाखव हा अरेंज मॅरेजमधला कोडवर्ड असतो ना, पण खरंच एका भेटीत आपण एकमेकांना कसे ओळखणार? कधी कधी खूप वर्षानंतर कळत नाही की हाच आपल्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे, असं खूप काही सांगून जाणारे सटल संवाद या सिनेमात आहेत. भूषण प्रधानला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.